ब्रेकिंग न्यूज आपण बुलेटिनच्या सुरुवातीला पाहणार आहोत। ठाकरे गटातले आमदार भास्कर जाधव गुवाहाटीला येणार होते असा मोठा गौप्यस्फोट भाजपचे नेते मोहित कंबोज यांनी केलाय। शिंदेंसोबत जाण्यास जाधव उत्सुक होते की काय असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही। जाधव गुवाहाटीला जाण्यास तयार होते अशा आशयाचा गौप्यस्फोट मोहित कंबोज यांनी केल्यानंतर आता कंबोज यांनी याचे पुरावे द्यावेत असं भास्कर जाधव यांनी म्हटलंय। मोहित कंबोज यांनी भास्कर जाधव गुवाहाटीला जायला तयार होते असा गौप्यस्फोट केल्यानंतर एकच खळबळ माजलेली होती, त्यानंतर आता भास्कर जाधव यांनी त्याला प्रत्युत्तर देत मोहित कंबोज यांनी या सगळ्याचे पुरावे द्यावेत अशी प्रतिक्रिया दिलेली आहे। भास्कर जाधवांवर मोहित कंबोज यांनी हा आरोप केल्यानंतर मोठी खळबळ उडालेली आहे। भास्कर जाधव ठाकरे गटातले आमदार आहेत, सातत्यानं शिंदे सरकारवर टीका करताना ते दिसत असतात, त्यामुळे आता कंबोज यांच्या या गौप्यस्फोटानंतर खळबळ माजली आहे। ये जो कहावत है ये भास्कर जाधव के ऊपर आज लागू होती है। कई वर्ष 2022 में जून में कम से कम 100 बार भास्कर जाधव ने माननीय मुख्यमंत्री शिंदे साहब को फोन कर उनका जो गट शिवसेना से अलग हुआ था, जो आज शिवसेना है, उसको ज्वाइन करने का निवेदन दिया। लेकिन सभी आमदार भास्कर जाधव को और शिंदे साहब भास्कर जाधव को अपने साथ लेने के लिए राजी नहीं थे, क्योंकि सबको ऐसा लगता था कि भास्कर जाधव के ऊपर विश्वास नहीं कर सकते। आज जितना भास्कर जाधव बड़बड़ कर रहे हैं, उस समय तो टिकट निकालकर गुवाहाटी में रेडिसन होटल के बाहर आकर बैठने की, और मैं तब तक वापस नहीं जाऊंगा जब तक आप मुझे लोगे नहीं अपने गट में, ऐसी ऐसी बातें कर रहे थे। और साथ ही ये जो दूसरे आमदार है सुनील दाऊद, अरे दाऊद नहीं मतलब राउत, वो भी भास्कर जाधव के साथ उस समय शामिल थे। क्या भास्कर जाधव ने उस समय क्या क्या बोला था उद्धव जी के बारे में, आदित्य ठाकरे के बारे में, और कैसे राजकारण करते थे, कैसे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ने उनको कभी भी समय नहीं दिया, और कैसी कैसी बातें उनके बारे में बोल रहे थे। आणि आता आपण पाहूया 25 मिनिटं 50 बातम्या। बाकी सगळं चोरता येतं, पण आई वडिलांनी केलेले संस्कार चोरता येत नाही। ज्यांच्यावर संस्कार नसतात त्यांना चोरीचा माल लागतो अशी टीका उद्धव ठाकरेंनी शिंदे गटावर केली आहे। निवडणूक आयोगावरनं आमचा विश्वास उडालाय, तो चुना लावणारा आयोग आहे अशा शब्दात त्यांनी हल्लाबोल केलाय। वडील जे बोलतात तेच आदित्य ठाकरे बोलतात, आदित्य ठाकरे यांनी जे दौरे केले त्याचा खर्च कुठून आणि कशातनं केला, तुमचा व्यवसाय आणि कोणत्या कंपन्या आहेत ते सांगा, आम्ही तोंड उघडलं तर बोलू नका असं नरेश मस्के यांनी म्हटलंय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विधानभवनातनं निघताना त्यांचा पायऱ्यांवरती तोल गेला, तितक्यात मंत्री गिरीश महाजन यांनी मुख्यमंत्र्यांना सावरलं। विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये हिरकणी कक्ष नसल्याची तक्रार करत आमदार सरोज अहिरे यांनी सरकारी यंत्रणेवर टीका केली होती, त्यानंतर आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी आमदार सरोज अहिरे यांना दूरध्वनीहून संपर्क साधत दिलगिरी व्यक्त केली आणि तत्काळ हिरकणी कक्ष उभारण्याचे आदेशही दिले। 2015 शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी आमदार बच्चू कडू यांना धाराशिव जिल्हा सत्र न्यायालयानं शिक्षा सुनावली आहे। बच्चू कडू यांना कोर्टाचं कामकाज संपेपर्यंत बसवून ठेवलं गेलं आणि 2500 रुपयांचा दंडही ठोठावला। चहापानाच्या खर्चाचा मीही लाभार्थी असल्याची कबुली आमदार बच्चू कडू यांनी दिली आहे। वर्षा बंगल्यावर रात्री 12 वाजताही आम जनता हजर असते, त्यांच्या चहापानावर खर्च होत असतो असं सांगत आपणही लाभार्थी असल्याचं आमदार बच्चू कडू यांनी सांगितलंय। केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी सरसेनापती प्रतापराव गुर्जर यांच्या स्मारकाला भेट दिली आणि यावेळेला शाळकरी मुलांनी वेडात मराठे वीर दौडले सात हे गाणं गायलं। शिंदे यांनी या गाण्याला दाद दिली असून मुलांना कवेत घेत ते गाण्यात गुंग झाले होते। महाविकास आघाडीच्या सर्वपक्षीय माजी नगरसेवकांनी पालिका आयुक्तांची भेट घेतली, निधी वितरणामध्ये कोणत्याही प्रकारचा भेदभाव नको, तसंच मुंबईच्या सगळ्या प्रभागांमध्ये विकासासाठी समान निधी द्यावा अशी मागणी त्यांनी केली आहे। बाळासाहेबांनी जे श्रम घेतले ते समाजासाठी होते, मराठी माणसांना नोकऱ्या हक्क मिळवून देण्यासाठी प्रदीर्घ काळ काम केलं, आपलं सरकार होतं तेव्हा मला
मराठी भाषा विभाग दिलेला होता। मराठी भाषेबद्दलचे उपक्रम पुढे नेण्यासाठी आम्ही प्रयत्न केले असं सुभाष देसाई यांनी म्हटलंय। मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील असून लवकरच याबाबत अधिकृत घोषणा केली जाईल अशी माहिती खासदार राहुल शेवाळे यांनी दिली आहे। मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने दिल्लीतल्या साहित्य अकादमी इथं विशेष बैठक आयोजित करण्यात आलेली होती। मुंबईतल्या दहिसरमध्ये मनसेतर्फे दहिसर रेल्वे स्टेशनजवळ जागतिक मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने मराठी स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली। यामध्ये लोकांनी मोठ्या संख्येने मराठी भाषेत आपलं हस्ताक्षर काढत मराठी भाषा दिन साजरा केलाय। दी सीएसआर जर्नल एक्सलन्स अवॉर्ड 2022 या पुरस्कार सोहळ्यात डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या वतीने राबवण्यात येणाऱ्या समाज कार्याची दखल घेत लीडरशिप फॉर सोशल चेंज अवॉर्ड्स या पुरस्कारानं खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना सन्मानित करण्यात आलं। महसूल विभागाकडूनही छत्रपती संभाजीनगरला मान्यता देण्यात आलेली आहे। महसूल विभागानं या संदर्भातली अधिसूचना जारी केलेली आहे, त्यामुळे आता विभाग उपविभाग जिल्हा तालुका आणि गाव सगळं छत्रपती संभाजीनगर झालेलं आहे। दौंडच्या महिला आयपीएस अधिकारी विनीता साहू यांना बढती मिळाली आहे। विनीता साहू यांची वरिष्ठ पोलीस अधीक्षकपदी पदोन्नती करण्यात आलेली आहे। घणसोलीमध्ये एका टेकडीला भीषण आग लागली आहे। इंदिरा गांधी कॉलेजजवळच्या ओपन प्लॉटमधल्या गवताला आग लागली। अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहे। कल्याणच्या मार्केट परिसरात रस्त्याच्या दुतर्फा फेरीवाले बसलेले असतात आणि यामुळे वाहतूक कोंडीचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत असतो। मात्र आता हा परिसर फेरीवाला मुक्त झालेला आहे आणि त्यामुळे या परिसरातल्या रस्त्यानं आणि नागरिकांनी सुद्धा मोकळा श्वास घेतला आहे। कोकणामध्ये शिमगोत्सवाची धूम सुरू आहे। दापोलीत देव धावजींची पालखी भक्तांच्या भेटीला आलेली आहे। पालखीच्या दर्शनासाठी भाविकांमध्ये मोठा उत्साह दिसतोय। कल्याणच्या गृहिता विचारे या 8 वर्षांच्या चिमुकलीनं भैरवगड सर केलाय। 3000 फुटांवर असलेला गड तिनं 2 तासात सर केला। गृहितानं याआधी सुद्धा अनेक गड सर केलेले आहेत। 28 फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिनी बुलढाण्यातल्या नांदुरा इथल्या एसपीएम महाविद्यालयात विज्ञान प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलंय। या विज्ञान प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवत आपापले प्रकल्प सादर केलेत। विद्यार्थ्यांच्या कला गुणांना आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाला वाव देण्यासाठी हे प्रदर्शन भरवण्यात आलंय। चंद्रपूरच्या बल्लारपूर मार्गावरच्या जंगलात बिबट्याचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळलाय। वनविभागाच्या पथकानं पंचनामा करून गुन्हा दाखल केलाय। अधिक तपास सुरू आहे। आध्यात्मिक गुरुदेव श्री श्री रविशंकर यांनी 3 दिवसीय मुंबई दौरा केला। यावेळेला राज्यभरातील लाखो भाविकांनी त्यांचं जोरदार स्वागत केलं। गुरुदेवांच्या उपस्थितीत गोरेगावमधल्या विष्णू हनुमान मैदानावरील सार्वजनिक सत्संगाला 1 लाखांहून अधिक लोकांनी हजेरी लावली होती। श्री श्री रविशंकर यांनी ठाण्यात शिवाला रुद्राचं परोपकारी रूप मानणारा पारंपरिक वैदिक सोहळा असलेल्या महारुद्र पूजेची सांगता केली। त्यानंतर हजारो उपस्थितांनी एकत्रितपणे जागतिक शांतता आणि सौहार्दासाठी शांती मंत्राचा जप केलाय। भारत हे हिंदू राष्ट्र होतं आहे आणि हिंदू राष्ट्र म्हणूनच घोषित केलं जाईल। कुणाची हिंमत असेल तर थांबून दाखवा असं बागेश्वर धामचे पंडित धीरेंद्र शास्त्री यांनी म्हटलंय। पर्यावरण आणि कृषी विषयक कामकाजाची माहिती घेण्यासाठी स्वीडनमधनं कोकणात 20 विद्यार्थी आणि शिक्षक आले। त्यांचं स्वागत करताना अभिनेते प्रभाकर मोरे यांनी शालू या प्रसिद्ध गाण्यावर पाहुण्यांना ठेका धरायला भाग पाडलं। यवतमाळमधल्या वणी शहरातल्या शिवाजी पार्कमध्ये 2 मुलींमध्ये जोरदार फ्रीस्टाईल हाणामारी झाली। प्रेम प्रकरणातनं ही हाणामारी झाल्याचं बोललं जात आहे। जळगाव जिल्हा कोर्टानं प्रवीण चव्हाण यांना 15 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे। मराठा विद्या प्रसारक मंडळ प्रकरणी प्रवीण चव्हाण यांना अटक करण्यात आलेली होती। बारामतीमध्ये सोशल मीडियावर एका युवकानं कोयत्यासह फोटो ठेवलेला होता, पण कोयत्याचा हा असा फोटो ठेवणं या युवकाला चांगलंच महागात पडलंय। पोलिसांनी तत्काळ कारवाई करत कोयता जप्त केलाय। प्रियकराच्या मदतीनं पत्नीनं पतीवर हल्ला केल्याची घटना उल्हासनगरमध्ये घडलेली आहे। या प्रकरणी हिल्लाईन पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलीस या सगळ्या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे।
बीडच्या परळीमध्ये मद्यधुंद अवस्थेत पोलिसाने तरुणाला शिवीगाळ करत बेदम मारहाण केली आहे. इतकंच नाही तर पोलिसात तक्रार करायला गेल्यास जीवे मारण्याची धमकी सुद्धा दिलेली आहे. पोलिसाच्या या राक्षसी कृत्यामुळे संताप व्यक्त होतोय. या संबंधित पोलिसावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली जाते. भिवंडीच्या कोंबडपाड्यात सोसायटीच्या 20 मीटरमध्ये अचानक आग लागली. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज असून यात 10 अधिक मीटर जळून खाक झाले. वन्यजीवांची शिकार करून तस्करी करणाऱ्या 5 आरोपींना वनविभाग आणि पोलिसांनी अटक केली आहे. यात आरोपीनं नेवागाव व्याघ्र प्रकल्पातील दुर्मिळ असणाऱ्या काळ्या बिबट्याची शिकार केल्याची कबुली दिली आहे. कथित दारू परवाना घोटाळा प्रकरणी अटक करण्यात आलेले उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना 5 दिवसांची सीबीआय कोठडी ठोठावण्यात आलेली आहे. रविवारी सीबीआयनं सिसोदिया यांची तब्बल 9 तास चौकशी केली आणि त्यानंतर त्यांना अटक करण्यात आलेली होती. ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांची मुंबईमध्ये भेट घेतली आहे. ओडिशातल्या रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या भविष्यातल्या गुंतवणूक योजनांबद्दल चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी अंबानी यांची भेट घेतली आहे. केरळमधल्या त्रिचूरच्या प्रसिद्ध एरिंजदापल्ली श्रीकृष्ण मंदिरातल्या पूजा उत्सवामध्ये आता चक्क रोबोटिक हत्ती दिसणार आहे. या हत्तीचं नाव एरिंजादा पल्ली असं ठेवण्यात आलेलं आहे. पेटा इंडिया आणि दाक्षिणात्य अभिनेत्री पार्वतीनं हा हत्ती दिलेला आहे. खऱ्या हत्तींनी जंगलात मनमुक्त आयुष्य जगावं यासाठी हे पाऊल उचलण्यात आलंय. अयोध्येत श्रीराम आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पहिल्या टप्प्याचं काम 76% पूर्ण झालंय. या विमानतळाचं वैशिष्ट्य म्हणजे याच्या बांधकामात मंदिरात वापरल्या जाणाऱ्या राजस्थानी दगडांचा वापर केला जाणार आहे. कच्च्या मालाची कमतरता आणि वाढत्या करांमुळे पाकिस्तानमधल्या उद्योगांवर मोठा परिणाम होतोय. देशातील महत्त्वाच्या उत्पादक कंपन्यांनी आपला गाशा गुंडाळायला सुरुवात केली आहे. कंगाल पाकिस्तानमध्ये औषधांच्या तुटवड्यानं लोकांचे मोठे हाल होत आहेत. हार्ट कॅन्सर आणि किडनी ट्रान्सप्लांट सारख्या दुर्धर आजारांवरील औषधं आणि उपकरणांचा केवळ 2 आठवडे पुरेल इतकाच साठा उरल्याचं समोर आलेलं आहे. नासाचं स्पेसएक्स क्रू 6 मिशन लॉन्च होणार आहे. 4 वैज्ञानिक आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकामध्ये जाणार आहेत. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचा मुलगा अभिनेता सोहम चाकणकर विरजण या सिनेमातनं मोठ्या पडद्यावर झळकण्यास तयार झालाय. अनु मलिक यांच्या उपस्थितीत सिनेमाचा संगीत अनावरण सोहळा पुण्यामध्ये पार पडला. सोहमसह शिल्पा ठाकरे स्क्रीन शेअर करणार आहे. अभिनेत्री आलिया भट्टचा व्हिडिओ इंटरनेटवर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होतोय. व्हायरल व्हिडिओमध्ये आलिया साडी नेसून अनवाणी पायांनी नाटू नाटू या गाण्यावर डान्स करताना दिसतीय. डान्समध्ये आलियाची एनर्जी पाहून नेटकरी तिचं कौतुक करताय. अभिनेत्री प्रार्थना बेहरे लहानपणापासून भरतनाट्यम शिकतीय. तब्बल 15 वर्षानंतर तिला भरतनाट्यमचं सादरीकरण करण्याची संधी मिळालेली आहे. त्यासाठी मेकअप करताना भरतनाट्यमची प्रॅक्टिस करतानाचा व्हिडिओ प्रार्थनानं शेअर केलाय. मराठी राजभाषा दिनाच्या निमित्तानं प्राजक्तानं मराठमोळ्या अंदाजात फोटोशूट केलं. याचे काही फोटोज तिनं इन्स्टाग्रामवर शेअर केलेत. आपल्या नवनव्या लुक्सनं क्रिती सॅनन आपल्या चाहत्यांना घायाळ करत असते. असाच घायाळ करणारं एक फोटोशूटही तिनं नुकतंच केलेलं आहे. सोनम कपूरनं अनोख्या अंदाजात फोटोशूट केलंय. तिच्या या फोटोशूटची आणि फोटोशूटमधल्या लुकची सगळीकडे चर्चा सुरू आहे. भूमी पेडणेकरनं इंडो वेस्टर्न लुक केलाय. तिनं पोस्ट केलेल्या फोटोजवर चाहत्यांच्या अनेक कमेंट्स येताना दिसतायत. अभिनेत्री सोनाक्षी सिन्हानं सिंपल लुकचे फोटो शेअर केले. तिचा हा सिंपल अंदाज तिच्या चाहत्यांना खूप आवडलाय. फर्स्ट लाईक नथिंग एल्स असं कॅप्शन तिनं या पोस्टला दिलेलं आहे. जगभरातून तुर्कीतल्या भूकंपग्रस्तांना मदत केली जातीय. अशातच तिथल्या चिमुरड्यांसाठी इस्तंबूल फुटबॉल क्लब बेसिक्टासच्या चाहत्यांनी अनोखं दान केलंय. फुटबॉल सामन्यादरम्यान भूकंपामुळे प्रभावित झालेल्या मुलांसाठी हजारो टेडी बेअर्स आणि खेळणी मैदानावर फॅन्सकडून टाकण्यात आली. आयसीसीच्या टीम ऑफ द टुर्नामेंटमध्ये केवळ एका भारतीय खेळाडूला संधी मिळाली असून ती रिचा घोष आहे. संपूर्ण स्पर्धेतल्या तिच्या दमदार कामगिरीमुळे रिचाचा टीम ऑफ द टुर्नामेंटमध्ये समावेश करण्यात आलाय. आणि या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांसोबतच 25 मिनिटं 50 बातम्यांमध्ये आता वेळ झाली आहे इथंच थांबण्याची. ताज्या बातम्या आणि अपडेट्ससाठी बघत राहा फक्त
न्यूज 18 लोकमत। शहरातल्या नाईक तलावात भलमोठं कासव आढळलेलं आहे। सध्या महानगरपालिके